नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आय एम अ फाउंडर ऑफ युके ग्रुप अजुलाचं pk100.in, जिथे मी तुम्हाला शिकवतो मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर्स. मित्रांनो, आज आहे आपलं कोरल ड्रॉ मध्ये चौथं लेक्चर. या चौथ्या लेक्चर मध्ये आपण असे 5 टूल बघणार आहोत जे की तुम्ही कोरल ड्रॉ मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर ते खूप क्रिएटिव्ह पद्धतीने काम करण्यासाठी हे 5 टूल तुम्हाला खूप सारी मदत करणार आहेत. मित्रांनो, ते 5 टूल कोणते कोणते आहेत ते बघूयात आपण. फर्स्ट वन जो आहे तो आहे शेप टूल. सेकंड स्मूथ टूल. थर्ड वन सॅमर टूल. फोर्थ जो टूल आहे तो आहे ट्विरल टूल. आणि पाचवा आणि लास्ट आहे अट्रॅक्ट अँड रिपल. या 5 टूलचा यूज करून मित्रांनो तुम्ही कोरल ड्रॉ मध्ये एकदम क्रिएटिव्ह पद्धतीने काम करू शकता. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही रेक्टेंगल ड्रॉ केलेला आहे, तो फक्त रेक्टेंगल आहे, पण त्याला एखाद्या क्रिएटिव्ह फॉर्म मध्ये जर कन्व्हर्ट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे 5 टूल्स यूज करून त्याला क्रिएटिव्ह फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट करू शकता तुमच्या डिझाईन मध्ये. सो मित्रांनो, आज बघूयात आपण हे 5 टूल आपण कोरल ड्रॉ मध्ये कशा पद्धतीने यूज करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत कोरल ड्रॉ मध्ये आणि मी सिंपल एक न्यू डॉक्युमेंट फाईल क्रिएट करतोय, जस्ट लाईक दिस. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत शेप, स्मूथ, ट्रेल, अट्रॅक्ट अँड रिपल एवढे टूल्स आज आपण बघणार आहोत. सो मित्रांनो, याच्यासाठी सर्वप्रथम मी एक रेक्टॅंगल क्रिएट करतोय आणि त्याला कलर फिल करतोय जस्ट लाईक दिस. ठीक आहे, त्याच्यानंतर शेप टूल घेतोय आणि तुम्हाला ज्यावेळेस राऊंडेड शेप हवे असतील तर सिंपल एक क्लिक करायचे आणि तुम्हाला या पद्धतीने ड्रॅग करायचे आतमध्ये. ठीक आहे, मी कंट्रोल झेड करतोय सिंपल. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर एकच कॉर्नरला राऊंडेड मध्ये करायचं असेल तर सिंपल एक कॉर्नर सिलेक्ट करायचं आहे आणि लाईक दिस, लाईक दिस. याच्यामुळे तुम्ही एका रेक्टॅंगलला क्रिएटिव्ह शेप मध्ये कन्व्हर्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मी सिंपल कंट्रोल झेड करतोय. त्याच्यानंतरचा जो टूल आहे तो आहे स्मूथ टूल. स्मूथ टूल घेतल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसत असेल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. सो इथे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज होणार आहेतच. ठीक आहे, कारण काय की आपण प्रॉपरली स्मूथ करायचंय आपल्याला. सो मी काय करतोय, इथे जर तुम्हाला रेडियस याचा जर चेंज हवा असेल, सिंपल मी फाईल MM मध्ये घेतली आहे म्हणून MM मध्ये येणार आहे. पण जर तुम्ही ती फाईल इथनं चेंज करू शकतो आपण त्याचे युनिट, जर तुम्ही इंचेस मध्ये घेतली तर लुक ॲट दिस, ते जे आहे तुम्हाला इंचेस मध्ये शो होणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज. सो आता इथे काय, इथे आहे रेडियस, तुम्हाला किती स्मूथ करायचं आहे रेडियस. सो मी करतोय 2 इंच आणि त्याच्यासाठी लागणारा टाइम, तुम्हाला तो किती वेळात कव्हर झाला पाहिजे तो टाइम मी करतोय 10 सेकंद. आणि सिंपल तुम्हाला त्या पॉइंटला सिलेक्ट करायचंय आणि जस्ट लाईक दिस तिथे होल्ड करून ठेवायचंय. सो 2-2 इंचाने तो जो आहे तो 11 सेकंदाला कमी होणार आहे. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता स्मूथ टूलचा. सेकंड सिमर टूल. आता सिमर टूलची जी प्रॉपर्टी आहे, इथे तुम्हाला अजून 2 ऑप्शन नवीन आले आहेत प्रॉपर्टीज मध्ये. हा तर आहे, हा ओके आहे, पण इथे आपण टाइम थोडासा याचा कमी करूयात. सो सिमर टूलने काय होणार आहे की आपण आतमध्ये आपल्याला पुश करायचंय त्याला. सो हे जे आहे हे राऊंडेड शेप मध्ये, सो त्याला तुम्ही कन्व्हर्ट करू शकता या पोझिशन मध्ये. सो
मी या साइड ने तुम्हाला करून दाखवतो. सी लुक लाइक दिस. दिसलाय फरक? इथे जो आहे तो रेडियस जो आहे तो कन्वर्ट होतोय ऑटोमॅटिकली कर्व्स मध्ये, आणि इथे जे आहे ते होतंय शार्प कॉर्नर मध्ये. ठीक आहे. सो इथन त्याचा टाइमही तुम्ही कमी करू शकता. सॉरी. ठीक आहे. इथे तुम्हाला जायचंय. सी लाइक दिस. तुम्ही त्याला जेवढं खाली ओढत जाणार तेवढं तो येणार. सी या टाईपने तुम्ही एका रेक्टॅंगलला कोणत्याही तुमच्या पद्धतीने क्रिएटिव्ह फॉर्म मध्ये रेडी करू शकता. ठीक आहे. मी हा जो शेप आहे हा डिलीट करतोय आणि परत एक दुसरा रेक्टॅंगल क्रिएट करतोय आणि त्याला मी कलर फिल करतोय. त्याच्यानंतरचा जो टूल आहे तो आहे ट्विरल. ट्विरल टूलने हा खूप इंटरेस्टिंग टूल आहे. याच्यामुळे तुम्ही खूप साऱ्या डिझाईन्स क्रिएट करू शकता. सो याचा जो यूज आहे तो सिंपल तुम्हाला क्लिक करून ठेवायचे जस्ट लाइक दिस. तुम्हाला या साइडने राउंडेड हवा आहे. आता याच्या अपोजिट जर हवा असेल राउंडेड तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आणि जस्ट क्लिक करून ठेवायचे. सो परत मी इथे क्लिक करतोय आणि इथे मी परत तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. सी लुक लाइक दिस. सी लाइक दिस. परत इथे या पद्धतीने त्याला करतोय. कुठेही तुम्ही करू शकता. या पद्धतीने क्रिएटिव्ह डिझाईन तुम्ही या टूलचा यूज करून करू शकता. आता लास्ट जो टूल आहे आपला आजचा तो आहे अट्रॅक्ट अँड रिपल. सो त्याच्यासाठी मी एक रेक्टॅंगल क्रिएट करतोय. ठीक आहे. या टाईपचा मी रेक्टॅंगल क्रिएट केला आणि त्याला कलर फिल करतोय आणि टूल जो आहे तो सिलेक्ट करतोय. इथेही सेम प्रॉपर्टीज आहेत पण इथे दोन पार्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. फर्स्ट वन अट्रॅक्ट टूल आणि सेकंड वन रिपल टूल. तर आधी आपण बघूयात की अट्रॅक्ट टूलने काय होणार आहे. सिलेक्ट अ टूल आणि तुम्हाला ते कुठल्याही साइडला अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे. इथे त्याचा टाइम जो आहे तो मी वाढवतोय. सी लाइक दिस. पॉइंट सिलेक्ट करायचा आहे आणि तो या पद्धतीने तुम्ही शेप जे आहेत ते क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तो रिपल जो आहे तर तो काय करणार आहे की पूर्ण पार्ट जो आहे तो होलो करणार आहे. सी लाइक दिस. ठीक आहे. या पद्धतीने. सो तुम्ही आज याच्यावरती प्रॅक्टिस करा. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करताना नक्की करा. कारण की तुम्हाला इथे ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ऍनिमेशन रिलेटेड एव्हरी सॉफ्टवेअर टिप्स हे पीकेंडेड यूट्यूब चॅनल वरती मी देत असतो. सो सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.